टाइम टेबल अगदी हवेत निघून जातं. अनिल रामचंद्री पाटणकर साहेब यांचं अगदी मनापासून स्वागत. हलक्यात आणि चेंडू खेळून काढलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. एका धावेने श्री गणेशा करतोय. करण माने, करण माने अगदी लहानपणापासून हाच माने आहे. त्याचे चुलत्याबरोबर आम्ही क्रिकेट खेळलो. त्याचं नाव मला आठवत नाही, पण हे माने बंधू आणि त्याचीच दुसरी पिढी क्रिकेट खेळते. सुरेख अप्रतिम गोलंदाजी गोलंदाजी करतोय तो गोलंदाज संदीप कनोजिया. बघा, यात बऱ्याचशा संघांमध्ये एक ना दोन तरी असे अमराठी तरुण असतात. असा एक प्रभाग आहे की ज्या प्रभागात 99% जे नागरिक आहेत ते मराठी नागरिक आहेत. एखाद दोनच आहेत बाहेरचे इतर भाषिक, मात्र त्या इतर भाषिकांना देखील मराठी पण जपलंय. सुरेख फटका मारल्या, चेंडू होते स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव, एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 2 वर. यावर्षी मात्र घाटला चषक स्पर्धेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष असणार आणि ही स्पर्धा न भूतो न भविष्यती जर आपल्याला करायची असेल तर प्रत्येकाचं सहकार्य अपेक्षित असणार आहे. स्पर्धेत खर्च किती होतो त्यापेक्षा कल्पना किती छान छान येतात, कारण आपल्याला 100वं वर्ष पाहायला मिळणार नाही, पण जी मंडळी 10 वर्षाची आहेत आज, 8-9 वर्षाची आहेत, त्यांना निश्चितपणे 100वं वर्ष पाहायला मिळेल. सुरेख फटका मारला, चेंडू जातो सरळ सिडनी हार्बर ब्रिज म्हणतो आपण त्याला, गेटवे ऑफ इंडिया म्हणतो. पायांमधून निघून चेंडून निघून गेलाय. एका धावे करता, एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 वर. तर या स्पर्धेचे फॉर्म ठीक 4 वाजता इथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आणि सुवर्ण महोत्सव वर्ष असल्यामुळे साहेबांची एक विशेष भेट असणार आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला नंतर निश्चितच समजेल. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र विकेट इथे जाते. बाद होऊन तंबूत परत होतो सत्यवाने. दोन्ही संघ अगदी जवळच्याच एकमेकांच्या आसपासचे संघ. एक संघ शेजारचा कट्टा परिसर, म्हणजे अगदी ही वाडी क्रॉस केली की त्या बाजूलाच असणाऱ्या परिसरातील तो संघ आणि त्याच्या समोर असणारा संघ, त्यांच्या अगदी पुढच्या गल्लीतला संघ म्हटला तरी चालेल. ब्राह्मणदेव परिसर, जो ब्राह्मणदेवचं मंदिर आहे, जे हृदय आहे एम एस पाटील वाडी, नागेश पाटील वाडी परिसराचं, त्या परिसरातील संघ म्हणजेच सायम ब्राह्मणदेवचा संघ. संयम ब्राह्मणदेवच्या संघात बऱ्याचशा लोकांचा हातभार आहे. केशव मोरे याचं नाव आवर्जून घ्यावंसं वाटेल, पण त्याचसोबत आणखीन एक नाव दत्ता गुरव यांचं देखील होतं की दत्ता गुरव देखील त्या संघाला, या मंडळाला सातत्याने सहकार्य करत आले. यावेळी मात्र केशव मोरे असेल किंवा किरण मामूलकर असेल, ही मंडळी प्रमुख आहेत. अतिशय वेगळा फटका. एका बाजूला एक संघ आहे जो मजबूत संघ आहे साईम ब्राह्मणदेवचा, आणि त्यांच्या समोर एक तरुण संघ आहे साई स्वराज, जो आपली पहिली पावलं उचलतोय एक चांगल्या स्पर्धेत आणि यशस्वीरित्या ती पावलं देखील टाकतोय. मात्र एक षटका अखेर धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 4 धावा. मात्र साहेबांना एक विनंती आहे, फोनवर आहेत, थोड्या वेळाने सांगतो. चला थोडीशी घाई करा, कडक उन्हात त्या पंचांचा देखील विचार करा. सातत्याने त्यांना 3-3, 4-4, 5-5 सलगच्या मॅचेस उभं राहायचं असतं. सर्वांना विनंती आहे, मात्र जेवलात नाही तरी चालेल, मात्र पाण्याचं सेवन व्यवस्थित करा, कारण अन्न नसलं तरी चालेल, पाण्याचं सेवन कमी झालं तर डिहायड्रेशन होऊ शकतं आणि गंभीर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. किती बॅटची कड घेऊन जातोय थर्डमॅन रिजनमध्ये. एका धावे करता, एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 4 वर. अनिलजी पाटणकर साहेब यांचं इथे निश्चित स्वागत आहे, कारण पहिल्यांदा एखाद्या स्पर्धेला त्यांनी दुपारच्या वेळेत उपस्थिती दाखवली. इतक्या वर्षात मी पहिल्यांदा पाहिले, कारण साहेबांचा शेड्यूल थोडासा व्यस्त आहे. मात्र साहेबांना एक विनंती आहे, खासदार साहेबांना पण कधीतरी घेऊन या. खासदार साहेब घाटल्याकडे बघतच नाही आहेत. मी चिता की आमच्या शाळेत आहे आणि तिकडे प्रत्येक स्पर्धेला साहेब असतात, मात्र घाटल्यावर
ही कृपादृष्टी वेगळी का, कारण अनिल पाटणकर आहे म्हणून त्यांना काळजी नाही आहे, पाटणकर साहेब आहेत, पण खासदारांना एक विनंती आहे, जर तुमच्याकडून तिकडे मेसेज गेला तर ज्या घाटल्यातल्या सगळ्या जनतेने अगदी भरभरून प्रतिसाद त्यांना कायम दिला आहे त्यांचं प्रेम थोडंसं लक्षात ठेवा, आणि खासदार साहेबांना एक ही लाईव्ह जर जात असेल तर कोणीतरी हे मेसेज पाठवावा, कारण सगळ्यांची विनंती आहे. राहुल शेवाळे साहेबांना एखादा फिल्म स्टार जसा येतो तसं बघायला मंडळी गल्ली गल्लीतून बाया मातभगिनी पळतात, मग त्या माणसाचं आता दर्शन दुर्मिळ झालं आहे. साहेबांना बोलवा सर, निर्धाव चेंडू जातोय. कधी कधी असं होतं की आपण कधीतरी लोकांना गृहित धरतो आणि लोक आपल्याला विसरतात नंतर. कट्टर शिवसैनिक आहे, साहेबांना बघायची इच्छा आहे म्हणून ती इच्छा प्रकट केली, इतरांचं देखील मत होतं, पण ही मंडळी सुरेख गोलंदाजी, राहुल शेवाळे साहेब असतील, अनिल पाटणकर साहेब असतील, राजकारणाच्या क्षेत्रात तसे जरी मुरलेले असले तरी तरुण मंडळी आहेत वयाच्या हिशोबाने, आणि अनेक शिखरं त्यांनी गाठली आहेत, आणि उत्तम उदाहरणं आहेत की जर आपण इच्छाशक्ती असली तर शून्यातून देखील आपलं जग निर्माण करता येतं. एक मोठ्या पदावर जसे शिक्षण समिती अध्यक्षपद असेल किंवा बेस्ट समिती अध्यक्षपद, हे तीन चार मोठ्या कमिटीज हॅलो सुरेख फटका मारला, चेंडू जातो सर क्षेत्ररक्षकांच्या दिशेने, फलंदाज बाद होऊन आपल्या तंबूत परत, कारण जसं मी सातत्याने सांगत आलोय की ज्या ज्या वेळेला आपण बसमधून प्रवास करतो आणि एसटीचा बसचा प्रवास, कारण बरेचशी मंडळी सांगत होती एक महिन्यात बंद होईल, दोन महिन्यात बंद होईल, मी सांगितलं या करणारा माणूस आमच्याच प्रभागातला आहे आणि अजूनपर्यंत तरी आम्हाला त्याचा आस्वाद घ्यायचा आला आहे, कारण 6 रुपयात जेव्हा मंडळी खूप थकून भागून त्या एसीच्या बसमध्ये बसतात त्या भरभरून आशीर्वाद मिळतात आणि कंडक्टरशी गोड बोलताना कधीतरी कमी वेळा दिसतात, कारण ती मंडळी अंडर प्रेशर असतात, कंडक्टर आणि ड्रायव्हर खूप मेहनतीचं काम असतं आणि तसा पगार त्याचा ते पाहिला तरी त्याच्या पगाराच्या व्यतिरिक्त खूप काम करत असतात, प्रचंड दबावात असतात, मात्र अगदी खेळीमेळीच्या वातावरणात जो प्रवास होतो त्यावेळी खूप बरं वाटतं. फक्त 6 रुपयात वर्षा अतिशय अप्रतिम फटका, कोणीच थांबू शकणार नाही, गोळीच्या वेगाने जाईल, 1 बाउन्स 2 बाउन्स या इनिंगचा पहिला चौकार. छोटी मुलं जरी असली तरी पंच चांगलं करू शकतात, नॉकआउट चांगलं करू शकतात, कारण सातत्याने सांगितलं ज्यावेळी साहेबांची नगरसेवक चषक स्पर्धा होती त्यावेळी आमदार आले, खासदार आले, बरेचसे मोठे मंत्री लेवलचे लोक देखील आली, पण साहेबांचा दिमाग किंवा रुबाब एखाद्या मंत्री किंवा खासदारासारखाच असतो, कारण आपलं कर्तृत्व कसं असेल, कारण बाहेर गेलो मी अगदी एक स्पर्धा कांदिवलीला केली, त्या कांदिवलीला केल्यानंतर मी सांगितलं मी घाटल्यात राहतो, तर त्यांनी सांगितलं एक मोठा पोलीस कर्मचारी होता, हा अनिल पाटणकर साहेब जिथे नगरसेवक आहेत ते, म्हणजे त्यांची ख्याती प्रसिद्धी अगदी वेस्टर्नच्या क्षेत्रात देखील गेली तरी अनिल पाटणकर साहेबांना एक मोठा नगरसेवक म्हणून ओळख त्यांची निश्चितच त्यांनी निर्माण केली आहे. तर पहिल्या 5 ज्यावेळी स्वराज्य संस्थेचं देखील ज्यावेळी मूल्यांकन केलं गेलं तर पहिल्या 5 क्रमांकातील नगरसेवकांमध्ये अनिलजी पाटणकर साहेबांचं नाव निश्चितपणे आलं होतं. आणि ती एक अभिमानास्पद गोष्ट आहे की मुंबईमध्ये नगरसेवक आणि एखाद्या गावचा आमदार तत्समच असतो, कारण नगरसेवकाचं पद देखील भूषवणं आणि ते यशस्वीरित्या पार पाडणं खूप मोठी जबाबदारी आहे, आणि निश्चितपणे साहेबांना पुढच्या आणखीन लेवल्सपर्यंत जाण्याची आमच्या सगळ्यांची सदिच्छा आहे, आणि या स्पर्धेबद्दल आपली उपस्थिती आम्हाला निश्चितच सुखावणारी आहे. धावसंख्या झाली आहे ती आता 9 धावा. सुरेख फटका मारला, चौकारांनी आघात केला, गणेशांनी पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला गेलाय. सुरेख फटका मारला, चेंडू मात्र किरण कांबळेच्या दिशेने, किरण कांबळेने कॅचेस सोडलेल्या नाहीयेत, आणखीन एक अप्रतिम झेल घेतला जातोय. संयम ब्रह्मदेवचा संघ, ब्रह्मदेव परिसरातील हा संघ, यातले बरेचसे खेळाडू, काही एक खेळाडू मुक्तीनगर परिसरातील, 1-2 खेळाडू किरण कांबळे जो खारदेवनगर परिसरातील, मात्र मुख्य त्यांचे खेळाडू हे एकाच परिसरातील, म्हणजेच ब्रह्मदेव त्या मंदिराच्या आसपासच्याच परिसरातील. आज सकाळपासून आपण बरेच
जोरदार प्रहार गेला चेंडू ते स्क्वेअर लेग रिजन मध्ये बाउंस होतोय, क्षेत्ररक्षक गडबडतोय आणि या गडबडीचा फायदा निश्चितच होतोय दोन धावांनी. सर साहेब साहेब सर सत्कार केला जाईल. सर साहेब दोन मिनिट महेशजी पालव आपण देखील इथे उपस्थित राहिले आहेत, आपली उपस्थिती देखील महत्वाची आहे. साहेबांच्या बाजूला नाही थोडं पुढे तरी बसू शकता, बसून घ्या कारण महेशजी पालव यांचं योगदान खूप महत्वाचं आहे. कारण पडद्यामागचा हा कलाकार आणि याचं योगदान घाटल्याच्या विकासासाठी खूप मोठं आहे. एक धाव लेखबाईच्या स्वरूपात मिळेल. साहेबांची उपस्थिती आमच्यासाठी महत्वाची. शिवसंघर्ष मित्रमंडळ प्रथम पहिलं वर्ष आहे साहेब, त्यामुळे जर थोडीशी चूक झाली असेल तर क्षमस्व. मात्र या मंडळांनी पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन केलं आहे आणि आयोजनात सगळ्याच मंडळींचं महत्वाचं वाट आहे. मात्र साहेबांचा हात पाठीशी आहे आणि तोच सतत सहकार्य तसाच लाभेल. मात्र शिवसंघर्ष मंडळ देखील तुम्हाला ग्वाही देतो की तुमच्या प्रत्येक कार्यात जोरदार प्रहार केला. चेंडू जाताना सरळ क्षेत्ररक्षकाच्या दिशेने आणखीन एक कॅच, छोटासा तो दीपेश, त्याचा खेळ पाहण्यासाठी स्टारचे सगळेच प्रेक्षक वर्ग आले आणि महेश पालवनी मात्र बरेच दिवस झाले स्टारच्या प्रेक्षक खेळाडूंसाठी बक्षिसं जाहीर केलेले नाही आहेत. महेश पालव तुमच्याच खेळाडूंचं बक्षिसांचा वर्षाव कमी झालेला दिसतोय. आणि दीपेश आंग्रेनी मागच्या स्पर्धेमध्ये एखादी फलंदाजी करून एकाच सामन्यामध्ये चार षटकार मारले होते, म्हणजे तो 19-20 वर्षाचा तुमचा खेळाडू सध्या तरी धुमाकूळ घालतोय तोच दीपेश आंग्रेनी. आणखीन एक तिसरी झाल घेतली सरळ. मी विनंती करतोय पंकज घाणेकर साहेबांचा वेळ खूप महत्वाचा, जेवले नसतील त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करायचा आहे. फोटोग्राफर आहे लाईव्ह ऋतिक, मी विनंती करेन आपल्या विभागातील प्रथम नागरिकच म्हणेन मी त्यांना, आमचे कुटुंब प्रमुख म्हणेन, घाटले परिवाराचे कुटुंब प्रमुख अनिलजी पाटणकर साहेब त्या बाजूला जातो. शैलेश तुम्ही त्या बाजूला उभे राहा. शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. घाटले विभागातील क्रिकेटर्स नव्हे तर या परिसराचे कुटुंब प्रमुख अनिलजी पाटणकर जरा जोरदार डाव साहेबांसाठी. बेस्ट समिती अध्यक्ष वॉर्ड क्रमांक 153 चे आमचे मोठे भाऊ अनिलजी पाटणकर साहेब यांचा सत्कार करण्यात येईल. तसेच मी विनंती करेन महेशजी पालव यांचा देखील सत्कार करेन. महेश थांबा जरा दोन मिनटं थांबा, आता वेळ आली आहे, साहेब नसताना तुम्ही देखील धुरा सांभाळायची आहे. तर महेशजी पालव यांचा देखील सत्कार करण्यात येत आहे कारण एक असा व्यक्तिमत्व की जो पडद्यामागून बऱ्याचशी हालचाली करत असतो मात्र आपल्या विकासासाठी आपल्या मदतीसाठी कायम 24/7 हजर राहणारे महेश पालव यांचा देखील इथे सत्कार केला जातोय. मात्र सर सर आपणास एक विनंती आहे, अटणकर साहेब सूर्यकुमार यादव यांचे कोच इथे आहेत, घाटला चषक स्पर्धेसाठी त्यांच्या उपस्थितीसाठी काहीतरी आपण नियोजन केलं. रयजाच्या बिल्डिंगमध्ये सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे ओपनर आहेत, मुंबई संघाचे मारणी कर्णधार, जर त्यांना वेळ मिळाला तर 10 दिवसात आपण त्यांना आमंत्रित करू. अशोक इसोलकर साहेब त्यांचे कोच इकडे आहेत आणि अंडर 19 अजून एक प्लेअर दिव्यांश सक्सेना त्यांचे कोच देखील इकडे आहेत. त्यांच्याशी सर संपर्क साधून आपल्याला सूर्यकुमार यादव घाटला चषक स्पर्धेसाठी उपलब्ध झाले तर आपण ते करू शकू. शाल व श्रीफळ लवकर घेऊन या, महेशजी पालव यांचा सत्कार करायचा आहे. कारण 50वं वर्ष आहे, ज्यांच्या ओळखीने मोठमोठी जेवढे दिग्गज मंडळी असतील त्या सगळ्यांची उपस्थिती आपल्याला इथे लाभली. सूर्य एक फटका मारलाय अतिशय अप्रतिम फटका दोन धावांकरता, या दोन धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 महेशजी पालव यांचा सत्कार केला जातोय. पुष्पगुच्छ छोटा असला तरी प्रेम मात्र तुमच्यासाठी तेवढंच आहे. पुष्पगुच्छ श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार केला जातोय महेशजी पालव यांचा. नगरसेवक चषकचे आयोजक महेशजी पालव तसेच विकास कामांमधील आयोजक देखील. सूर्य एक फटका चेंडू सरळ डोक्यावरून निघून जाईल किरणच्या दोन धावांना. धन्यवाद श्री अनिलजी पाटणकर साहेब व महेशजी पालव साहेब या दोघांचं दोघांचाही अगदी मनापासून आभार. साहेबांचं प्रेम सातत्याने आमच्यासाठी असंच राहू द्या हीच विनंती. धावा झाल्या त्या 19. स्ट्राईकवर असणारा फलंदाज आहे तो विपुल. विपुल घाटले गावातील आणखीन एक चमकता तारा, आणखीन एक नवोदित तारा, एक इंजिनियर आहेत विपुल. मात्र जरी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असला तरी फटकेबाजी करण्यात तो कधीच कमी पडलेला नाही आहे. सुरेख गोलंदाजी ग्रेट कमबॅक करतोय. घाटला एक्सप्रेस याला म्हटलं जायचं. पंकज कांबळे सातत्याने 4-5 वर्ष सगळ्यात जास्त बक्षिसं सर्वोत्कृष्ट गोलंदाजी जिंकणारा हा फलंदाज गोलंदाज आणि
त्याच्या समोर एक अतिशय चांगला नवोदित फलंदाज विपुल, सहज चौकार षटकार मारण्याची क्षमता असणारा हा फलंदाज आहे। चेंडू पुल केल्या, सुरेख चेंडू जाते लॉंग दिशेने, किरण मामूलकर त्या दिशेने पहिली धाव पूर्ण केली आहे, दोन धावा सहज पूर्ण करतो अनिकेत पावसकर आणि विपुल, या दोन धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 वर। चेंडू मॅचची कड घेऊन जातो, स्क्वेअर लेगच्या दिशेने एका धावी करता एका धावीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 वर। चार षटकांचा सामना झालाय, अजूनही एक षटक शिल्लक आहे, मात्र या एक षटकात हा छोटासा संघ मोठ्या संघाला अडचणीत आणू शकतो, कारण अनिकेत पावसकर एका बाजूला आहे, एका बाजूला विपुल आहे, धावसंख्या ही 22 झाली आहे, ती 35 ते 40 घरात घेऊन जाण्याची देखील क्षमता असणारा हा संघ आहे। मात्र शेवटचं षटक कुणाच्या हाती दिलं जात आहे तर किरण कांबळेच्या, अतिशय अनुभवी गोलंदाज आणि त्याच्यासमोर दोन नवोदित गोल फलंदाज आहेत, एक 21-22 वर्षाचा विपुल आणि त्याच्या दुसऱ्या एंडला आहे तो 18 वर्षाचा अनिकेत पावसकर, दोघांवर जबाबदारी असणार आहे की शेवटच्या षटकांमध्ये 10 ते 12 धावा ठोकून काढण्याची। तर ही धावसंख्या 30 क्रॉस होते का आपला अनुभव पणाला लावून त्यांना 30 आत मर्यादित ठेवतोय ते आपल्याला पाहायचं पुढच्या 6 चेंडूंमध्ये। धावसंख्या झाली ती आता 22, पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या 4, दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या 5, तिसऱ्या षटकात धावा आल्या होत्या त्या 5, चौथं षटक मात्र चांगलं ठरलंय की ज्याच्यामध्ये धावा आल्या त्या तब्बल 8, शेवटचं षटक निर्णायक षटक स्ट्राईक वर असणार तो अनिकेत पावसकर, नॉन स्ट्राईक एंडला असणार तो पंकज, माफ करा विपुल, सोरवार प्रहार केला चेंडू, स्क्वेअर लेग रिजन पहिली धाव पूर्ण केली, एकच धाव तिथे मिळेल, दुसरी धाव देखील मिळण्याची शक्यता आहे, दोन धावा मिळतात, गडबडतोय क्षेत्ररक्षक, पहिली चूक घडते क्षेत्ररक्षणात, घाटला चषक स्पर्धेचे फॉर्म वितरित होत आहेत, फॉर्म विनामूल्य आहेत, लक्षात घ्या नेहमीच्या अटी व नियम तेच इंटॅक्ट आहेत, काही गोष्टी नवीन ऍड झालेल्या नाहीयेत। महापालिका कर्मचाऱ्यांनी विनंती आहे थोडीशी घाई करायची आहे मित्रांनो, भावानं थोडीशी घाई करा आणि मैदान खाली करा, मॅच दरम्यान सुरू ठेवायचे, चेंडू लागून गेला आला तर धावत राहायचं, लागून गेला तर चौकार। सुरेख गोलंदाजी केली आहे, बहुतेक त्रिफळाचित होतोय अनिकेत, मोठा हात राहा, चांगली गोलंदाजी केली अनिकेत पावसकरला, बाद करण्यात यश मिळवतोय, किरण कांबळे एक अतिशय घातक फलंदाज ठरू शकत असत त्या फलंदाजाला मात्र बाद केलंय। पुढच्या चार चेंडूंमध्ये विपुलला किती स्ट्राईक देता येईल याच्यावरच या टोटल ही किती होईल त्याच्यावर अवलंबून राहील, स्ट्राईक वर जाईल तो नवीन फलंदाज विक्रांत, चेंडू पुल केला, चेंडू जातो सरळ क्षेत्ररक्षकाच्या दिशेने, आणखीन एक फलंदाज बाद, मात्र त्यांनी एक काम चांगलं केलंय, स्ट्राईक विपुलला दिले, सुरेख गोलंदाजी करतोय, किरण कांबळे पहिल्या मॅचमध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी केली, त्या शेवटचं षटक त्यांनी सुरेख टाकलं, भारत मात्र अजूनही 39 धावांनी मागे आहे, पहिल्या इनिंग्समध्ये जवळजवळ 183 धावांचा लीड समोरच्या संघाने दिलाय आपल्यावर, आणि अजिंक्य रहाणे 25 धावांवर आहे, हनुमा विहारी 15 धावांवर आहे, जोपर्यंत अजिंक्य रहाणे आहे तोपर्यंत आशा आहेत, कारण अजिंक्य रहाणे सातत्याने न्यूझीलंडमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये चांगली कामगिरी करत आलाय, न्यूझीलंडमध्ये एक खेळाडू ज्याने सगळ्यांपेक्षा चांगली कामगिरी केली होती तो म्हणजे राहुल द्रविड, दोन डबल सेंचुरीज त्याच्या नावे आहेत आणि दोन्ही मॅचेसमध्ये सलगचे त्याने डबल सेंचुरीज लगावलेत न्यूझीलंडच्या मैदानात। उंच मारलंय, अंतर नाहीये, खूप उंच धावत राहायला हवं, दोन धावा पूर्ण झाल्यात, अगदी चेंडू अंतराळात होता जसं नवज्योत सिंग सिद्धू सांगायचा,
कि चेंडू वर गेलाय आणि जी हवाई सुंदरी आहे त्याला चुंबन घेऊन मागे आला की काय. दोन धावा, या दोन धावा ने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26. बघा या दोन धावा कॅच सुटली आहे, कॅच डिफिकल्ट होती मात्र कॅच सुटल्यानंतर एखादा षटकार आला तर अजून सुद्धा हा संघ एक चांगली टोटल उभारू शकेल. या चुका महाग पडू शकतात संयम ब्रह्मदेव संघाला. स्ट्राइक वर विपुल सुरेख गोलंदाजी, अप्रतिम कमबॅक, निर्धाव चेंडू, यष्टी रक्षक अप्रतिम विनय शेट्टी साई सिद्धी संघासाठी. सततचे 5 वर्ष यष्टी रक्षक म्हणून त्यांनी कामगिरी केली. त्यानंतर तो स्वतःच्या संघात स्टारच्या संघात खेळू लागला आणि आज पुन्हा एकदा संयम ब्रह्मदेवच्या संघातून तो यष्टी रक्षकाची कामगिरी पार पाडताना वर्ड शॉट म्हणून सांगितली याची कॅच सोडू नका. जोरदार डाळ द्या तरुण 21 वर्षाच्या खेळाडूसाठी अप्रतिम षटकार, लॉंगेस्ट 6 ऑफ द डे. अप्रतिम लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला षटकार. जोरदार प्रहार केलाय, चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. अप्रतिम एक धाव.
स्ट्राइक वर आहे तो नंदेश शांदे मात्र मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता. संघाच्या धावा झाल्या होत्या 47 त्यापैकी 33 धावा त्याच्या होत्या, 8 एक्स्ट्राज होते. सुरेख चेंडू पुलका चेंडू या दुसरा क्षेत्ररक्षकाने वन बाउन्स पहिला चौकार. अशी गोलंदाजी मात्र तुम्ही शॉर्ट चेंडू आणि ओव्हरपिच चेंडू या फलंदाजाला टाकू शकत नाही. जर तुम्ही ऑफसमच्या बाहेर टाकलात आणि चांगला बाउन्सर टाकला तर तुम्ही वाचू शकता. मात्र नंदेश शांदेला जर वेगळा प्रयोग केला हॅलो नवीन चेंडू आहे सर तो. अच्छा द्या नवीन द्या दुसरा द्या. मॅचचा चेंडू आलाय. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे. मागच्या सामन्यातील सामनावीर नंदेश हांडे एक हाती किल्ला लढवत एक मोठी धावसंख्या उभारली होती. हे नंदेशच्या स्वरूपात नाबाद धावा पटकावल्या होत्या 33. आता मात्र पाहूया काय कामगिरी करतोय. चांगला चेंडू ते अपील करतायत, पंच फेटाळून लावतायत आणि षटक संपत आहे. षटक क्रमांक 1. एका षटकाकरी धावसंख्या होते 6, बिनबाद 6. एक चांगलं षटक म्हणता येईल. आजच्या दिवसातील आणि वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक हाताळतोय अनिकेत पावस्कर. या 1-2 वर्षामध्ये कामगिरी उंचावली आहे नक्कीच अनिकेतची. मोठे मोठे संघ त्याला आपल्या संघामध्ये घेण्याचा प्रयत्न करतायत, मात्र आपल्या स्थानिक संघामधून खेळण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे. पाहूया बिनबाद 6 धावा, दुसरा पॉवर प्लेचं षटक, अनिकेत पावस्कर वेरेशीन करणारा गोलंदाज. पहिला चेंडू त्याला सामोर जाईल विनय. चांगला फटका मारलाय. 9 मॅच लँड मध्ये 1 बाउन्स झाला, 2 बाउन्स झाला. क्षेत्ररक्षण मागे जात आहेत आणि इथे चूक होते. चेंडू होतो सीमारेषा पलीकडे, दणदणीत चौकार. आणि या 4 धावेनी संघाची धावसंख्या होते 10, बिनबाद 10. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू टाकला होता. पॉवरफुल प्लेचा पूर्णपणे असा फायदा उचवला आहे विनय शेट्टी यांनी. जगन्नाथ गोंडाळ यांचे इथं आगमन झाले, त्यांनी व्यासपीठावर यायचंय. सकाळच्या 17 मरुमता यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आपला संघ सज्ज ठेवायचा, यानंतर आपला सामना होणार आहे. आणि किच्या षटकातील दुसरा चेंडू, पुन्हा एकदा विनय हाफ्रॅकर चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण, कोणतेही धाव घेण्याचा प्रयत्न नाही. तसेच जे यूट्यूबवर मॅच बघतायत व मैदानात उपस्थित असलेले सर्व टीमचे कर्णधार व इतर खेळाडू यांना एक सूचना असेल की घाटला चषकचे फॉर्म इथे आता थोड्या वेळा वितरित करणार आहेत. आणि आपण ज्यांना कोणी उंच उडाला झेल उडायला पाहूया. झेल खाली 3-3-4-5 क्षेत्ररक्षक आणि सुंदर सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय आणि गडी बाद होतोय विनयच्या स्वरूपात. पहिला आदरा
ज्यांना कोणाला घाटला कशाचे फॉर्म घेऊन जायचे आहेत त्यांनी आता तोरी प्रकाश बैरे व भालचंद पाटील यांच्या संपर्क साधायचा आहे. नवीन आला फलंदाज दीपेश आंग्रे. 16 संघांना एंट्री भेटल्या कारणाने स्टारमधनं खेळणारे काही खेळाडू संयम ब्रह्मांडमध्ये खेळताना दिसत आहेत. त्यातलाच एक धडाकेबाज फलंदाज दीपेश आंग्रे आता जातोय दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी. अनिकेतचा पुढील चेंडू त्याला समोर जाईल. नंदेश आंडे मागील सामन्यामध्ये नाबाद अशी फलंदाजी केली होती नंदेशने. पाहूया आता कशी कामगिरी करतो. चेंडू टाकला पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न यश टी मिस करतोय. चांगला चेंडू निर्धाव टाकतोय. कोणतंही दडपण न घेता गुणंदाजी करतोय अनिकेत पावसकर. अपकमिंग स्टार आहे घाटल्या गावातील. हे जे अंडर 18 खेळाडू. दुसरा चेंडू उतुंग मारलाय. एक धाव नक्कीच मिळेल डिक्लेअर स्वरूपात. संघाची वाढती धावसंख्या 11. एक गडीबाद 11. अनिकेतच्या षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा नंदेश. चांगला चेंडू यॉर्कर पडतो वाईड यॉर्कर जो सध्या आता गाजतो चेंडू. प्रत्येक स्पर्धेमध्ये तशाच पद्धतीचा चेंडू हाताळलाय. चेंडूचा निर्धाव आणि कुठेतरी जखडून ठेवले मोठे फटके खेळण्याच्या पासून वंचित ठेवतोय नंदेशला. षटक क्रमांक 2 संपतोय. 2 षटकाकडे धावसंख्या 1 गडीबाद 11. एक चांगलं षटक हाताळलंय अनिकेतनी. नंदेचा जर विचार केला तर मागील सामन्यामध्ये 4 षटकापर्यंत फलंदाजी करत होता. एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून निघाला नव्हता. पण त्यानंतर त्याने 5व्या षटकानंतर जे आक्रमण केलं तिथे मात्र तो थांबला नाही. आणि नंतरच्या 12 चेंडूमध्ये त्याने 3 षटकार ठोकले आणि वैयक्तिक नाबाद 33 धावा त्यांनी तडकवून काढलेत. आणि दीपेशचा विचार केला तर एक हार्ड हिटर फलंदाज जो स्टारमध्ये खेळणारा संकटमोचक 3र्या 4र्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन 4 ते 5 षटकार मारणारा आता मात्र वर्णी लागले सायम ब्राह्मणदेव संघामधून. आणि चांगला कर्णधाराचा निर्णय किरण कांबळे याचा की निर्णय क्षणी फलंदाजीला पाठवतोय दीपेशला. 3रा षटक विपुल समोर जाईल दीपेश आंग्रे. अलक्यातने खेळलाय कवरच्या दिशेने एका धावेसाठी. एका धावे संख्येची वाढती धावसंख्या 12. विपुलच्या षटकातील 2रा चेंडू. दीपेश एक आक्रमक पवित्रेत चेंडू उडवून दिलाय हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. पाहूया झेल टिपतोय का. झेल सुटलाय आणि मॅचही सुटले. कसा पण प्रयत्न करून हा झेल पकडण्याचा प्रयत्न करायलाच पाहिजे होता. चूक करतोय क्षेत्ररक्षक सत्यवान. संघाचा कर्णधार चूक करतोय. मोठा मासा गळाला लागला होता. खूपच उंच गेला होता. डिफिकल्ट कॅच होती. प्रयत्न नक्कीच केला होता पण सेकंड अटेम्प्टमध्ये तो झेल पकडायला पाहिजे होता. आणि जीवदान मिळत आहे दीपेशला. या 2 धावाही मिळत आहेत विपुलच्या षटकातील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दीपेश. हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा. कोणती संधी नाही क्षेत्ररक्षकाला. 38 सर्कलमध्ये जो क्षेत्ररक्षक लावलाय त्याला कोणती संधी निर्माण झाली नाही क्षेत्ररक्षण करण्यामध्ये. पण अनिकेत पावसकर याचं सूर्यकसा क्षेत्ररक्षण लॉंगॉनच्या चंदन तलवार व त्यानंतर वैभव शिलार त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतो अनिकेत पावसकर. विपुलच्या षटकातील पुढील चेंडू आणि आता प्रथम स्ट्राईकवर येतोय नंदेश. चांगला चेंडू पंच
फाईट घोषित करतात रवी धारत एका धावीने संघाची वाढती धावसंख्या 16 एक गडी बाद 16 षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा नंदेश उडून दिला चेंडू लांबच लांब षटकार असे चेंडू टाकले तर नक्कीच त्याला नंदेश दंडित करणार आहे चेंडू झालेत या षटकातील अजूनपर्यंत 4 अजून 2 चेंडू शिल्लक असतील यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत होता विपुल मागच्या सामन्यात मी तोच प्रयत्न होता पण नंदेशची उंची पाहता नंदेश अलगतपणे तो फुलटस करून घेतो आणि सरळ भुरकावून देतो सीमारेषेच्या पलीकडे आणि वार संघाची वाढती धावसंख्या 22 मोरमाता संघ कर्णधार योगेश ससे आपण नाणेफेकीसाठी समालोचक कक्षाकडे यायचं आहे सामना संपत येतो आता विपुलच्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा नंदेश आणि उत्तम कुमारचा प्रयत्न सुरेख क्षेत्ररक्षण तिकडे धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही इकडे चेंडू जातोय निर्धाव बुले षटकाचे पुन्हा एकदा पुढचा चेंडू समोर जा नंदेश एक हार्ड हिटर फलंदाज पुन्हा एकदा फुल टॉस पण हलक्या हाताने खेळला एका धावेसाठी षटक संपतोय षटक क्रमांक 3 संपतोय 3 षटकाकडे धावसंख्या 1 गडी बाद 23 आता उर्वरित 12 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता अजूनही सामना संपलेला नाही हे निर्णायक षटक 5 षटक कोण हाताळतंय 4 षटक कोण हाताळतंय अनिकेत पावसकर एक भरोशाचा गोलंदाज मागील काही स्पर्धेमधून नक्कीच त्याची कामगिरी उंचावली आहे तोच अनिकेत पावसकर आता गोलंदाजी मार्गावर आणि फलंदाजाचा विचार केला तर आपण दीपेश आंग्रे व नंदेश हांडे एक धडाकेबाज फलंदाज एक मोठी खेळाडू असलेला भरणा असलेला संघ म्हणजे सायम ब्राह्मणदेव अजून किरण कांबळे प्रतीक पानोलकर असे मोठे फलंदाज सुरक्षित चांगला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता ऑफच्या दिशेने चट्टवला आहे एका धावसाठी पॉईंटच्या दिशेने मारला फटका संघाची वाढती धावसंख्या या एका धावाने वाढते 24 अनिकेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओतुंग मारलाय झेल उडालाय भाऊया पुन्हा एकदा 57 मात्र त्रिंकेशनी हा सुरेख झेल टिपलाय आणि आता मात्र थोडं समीकरण बदलताना दिसतंय पहिला चेंडूवर एक धाव केली तेव्हा दुसऱ्या चेंडूवर गडीबाद केलाय एक मोठा मासा गळ्याला लागलाय आणि स्वतः कर्णधार किरण कांबळे आता फलंदाजी मार्गावर धावसंख्या होते 24 आणि आता समीकरण बदलताना पाहतो आपण की 10 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता अजूनही सामना संपलेला नाही आणि झुंज देतोय अनिकेत अनिकेतचा उत्तुंग मारलाय हलक्या त्याने माणूस होता चेंडू येतो पहा 2 धावा करता रिक्षा बाहेर घ्यायची त्वरित या 2 धावा मिळत कुठलाही ग्राउंडवर हा षटकार होऊ शकला असता सुरेख प्रयत्न अनिकेत पुढचा चेंडू आता जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची आवश्यकता फुलटॉस चेंडू खूपच उत्तुंग मारलाय जातो सीमारेषे पलीकडे धंदनी षटकार आणि फक्त 1 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी आणि मरुमता संघ कर्णधार योगेश ससे आपण त्वरित नाणेफेकीसाठी समालोचक कक्षाकडे यायचंय आजच्या दिवसातील हा सेमीफायनलचा सामना कालच्या सत्रामध्ये ओमकारच्या संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे सेमीफायनलच्या सामन्यामध्ये तुषार सारख्या मोठ्या संघाला पराभूत केलं होतं आणि
ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहतोय तो म्हणजे घाटला चषक 2020